खास करून अली भाईसाठी, आमच्या अली दादांसाठी ही पूर्ण मेजवानी आहे आमच्याकडून. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे. का माहिती आहे का? कारण आपल्या घरी आलेल्यात एकदम स्पेशल माणसं, ते म्हणजे आपले खास मित्र, परममित्र अली भाई. त्यांना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, त्यांना मी इन्व्हाइट केलेलं की आमच्या घरी या, आमच्या पाहुणचार घेण्यासाठी. या साईडला बघा. हॅलो एव्हरीवन, कसे आहे सगळे? बरे आहेत एकदम सगळे. आमचं घर कसं वाटलं पहिले सांगा. एकदम जबरदस्त, छोटा, शॉर्ट अँड स्वीट असं म्हणतात ना त्याला. शॉर्ट अँड स्वीट, मस्त एकदम. या साईडला बघा भाऊ, वर्षा इकडे, ह्या पजुड्या बघा, दिसलं का? धमाल करतोय. अली दादाने आपल्याला त्यांना काही गिफ्ट वगैरे आणले होते, त्यानंतर त्याला मिठाई आणली, चॉकलेट सगळे, त्यामध्ये बिझी झाले. प्रांजू बघा तिकडे बिझी झाले, दिसली का? सो आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे, आम्ही सिम्पल आमच्या साध्या पद्धतीने करणार आहोत तो पाहुणचार अली दादांचा. आणि बघूया त्यासाठी काय काय घरी आम्ही आणलं स्पेशल, आणि जेवण वगैरे असणार आहे. तर आता हा व्हिडिओ इथे स्टार्ट झाला आहे. आता सगळं पाहुणचार सुरू झालेलं आहे. आमच्या घरचा पाहुणचार बघा जरा कसं काय असेल ते. आणि अली दादा खास करून आपले पहिले सबस्क्रायबर होते, म्हणजे आमच्या गावाकडचेच आहेत, चिपोळ्याचे, मंडणगड तालुक्यातले. तर ते खास करून भेटायला आले होते मला माझ्या घरी, तेव्हा मी दापोलीला गेलेलो. त्यानंतर आमचे फोनमध्ये कॉन्टॅक्ट झाले, आम्ही मुंबईला भेटलो, एलिफंटाला भेटलो. एलिफंटाला आम्ही गेलेलो गेट ऑफ इंडियावरून एलिफंटाला, त्यावेळेस फुल धमाल केलेली. सो ती पण एक आठवण राहील ना कायम, त्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर आता त्यानंतर आम्ही अलिदादाला परत एकदा भेटलेलो, निखिलला मार्केटमध्ये. त्यानंतर आता फर्स्ट टाइम पुन्हा एकदा आमच्या घरी फर्स्ट टाइम ते आले, घरी फर्स्ट टाइम आले, फर्स्ट टाइम आले. तर या साईडला चालू आहे, रत्नजा धमाल करतोय. हे ओळखलं तू कोण आहेत ते, कोण आहेत कथा, कोण आहेत बघितले त्यांना, खुश झालाय आपण काय सांगू मला. आणि आता तुम्हाला घेऊन जातो किचन मध्ये, बघूया काय काय तयारी चाललंय. प्रांजूचा आता क्लास संपलाय, दुपारी क्लास आहे ना, ट्युशनचा जायचं आहे. अली दादांसाठी आमच्या घरी पाहुणचार चाललं आहे, त्यासाठी सगळ्यात पहिलं त्यांना मस्तपैकी फ्रेश आम्ही ज्यूस वगैरे दिला. आता आम्ही मस्तपैकी त्यांना चहा वगैरे करतो आहे. त्यानंतर इकडे काय काय आणलं आहे बघा. आज आम्ही गेलेलो फिश मार्केटला, तिकडून मासे आणले आहेत. हे बांगड्या आहेत मस्त फ्रेश, ताजे तुम्हाला दिसत असतील कशाप्रकारे, एकदम तुकतुकीत ताजे बोटीतून आत्ताच मगाशी आलेले. आणि या साईडला बघाल ना तर हे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे वर्षाने. हे आहे सुरमई. सुरमई आपल्याला फ्राय पण करायचं आहे आणि कालवण पण करायचं आहे. तर वर्षाने तिच्या पद्धतीने सगळं मॅरिनेशन केलं आहे. थोडक्यात सांगशील का काय काय यामध्ये यूज केलंस तू? आलं लसणाची पेस्ट, मसाले घरातले घेतले, हळद, तिखट मसाला, धना पावडर जे काय असतात ते सगळं मिक्स करून, मीठ अर्धा तास तरी आपले ठेवायचं. हे फ्रीजमध्ये ठेवायचं का? चालेल ना, एक अर्धा तास ठेवून नंतर मग मस्तपैकी फ्राय करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हे सगळी सुरुवात आहे. बाकी जेवण झालंय का? ओके ओके, मच्छी असेल तर भाकऱ्याच पाहिजे, कधी पण लय भारी लागतात. जस्ट एक कोट घेतलाय परत, आणि कोरी चाय नाही परत, दुधाची चाय, दुधाची आहे. मस्त अद्रक डाल के एकदम कडक चाय बनाय, थोडा फ्रेश माइंड हो गया अभी. म्हणजे आमच्या घरी याल ना तर तुम्हाला दुधाची चाय मी ऑफर करतो. जर तुम्ही बोलाल ना आम्हाला कोरी चाय, कोरी चाय देणार, कारण आमच्या घरी जास्त कोरी चायच बनत असते. पण दुधाची चाय आम्ही ऑफर केले तर कशी मस्त झाली ना, एक नंबर चाय झाली. चाय प्यायला या तुम्ही. बरं, वर्षाला प्रश्न पडला होता काय माहितीये का, बांगडे आम्ही आणले तेवढे, म्हणजे आठ एक बांगडे आहेत ना, आणि सुरमई पण आहे या साईडला. तर एवढी सुरमई काय आम्हाला संपायची नाही, सुरमई भरपूर आहे. तर वर्षा बोलत होती की काय करायचं, बांगडे पण घालूया का? तर आता आम्ही एवढी मच्छी आणलीच ना, तर अलिबाला थोडीशी बांगडे पण टेस्ट करून देणार. तर बांगडे बांगडे ना वर्षा गावच्या पद्धतीने खाणार, म्हणजे थिबूल थिबूल बोलतात तसं. आणि सुरमई सुक्का पण असणार आहे आणि मस्त फ्राय, आणि ते कालवण पण करणार आहोत. तुम्ही कापून घेते दोन बांगडे. कोण बघते तुला? आम्ही बाहेर होतो ना, मी अलिबाईला आणा गेलेलो, तर प्रज्ञू जाम घरी मस्ती करत होता. जेव्हा काय बाप्पा, जा जा जा, त्याला असं तलप आले, तलप दूध हवंय, दीदी दे, दीदी दे करत असतो. एकदम गावच्या सारखं बनवायचं अशी वर्षा बोलते. बांगड्याचं थिपूल थिपूल कालवण, कालवण म्हणजे परशामध्ये घालतो तसं आपण. फक्त मसालेमध्ये बनवतात, लसूण, तेल,
मसाले आणि बस। आता इकडे हळद घेतले, हे आईने बनवलेला असं बांगड्याचं कारण तुम्हाला दाखवलंय बघा, मी त्याचा व्हिडिओ बनवलाय ऑलरेडी, तसंच बनवतोय, फक्त आम्ही हे पनवेलला करतोय, तिखट जास्त घालतो। हे घरगुती मसाला आमचा, हा गरम मसाला थोडासा घेतला, इकडे सुरमई मॅरिनेशन मस्त होत आहे लसणाच्या फोडणीमध्ये, लसूण जास्त घालतात। याच्यामध्येच मीठ वगैरे सगळं ॲड करते वरचा, मसाले सगळे ॲड केल्यानंतर मीठ पण घालते, सगळं कालवून घेते असं, त्याला वाटण वगैरे काय नसतं, बिना वाटणाचं असतं, पण तुम्ही खाल ना भाकरीसोबत तांदळाच्या, एक नंबर, लसूण मस्त कळले। पाणी घालायचं जास्त नाही घालायचं, हे आम्हाला टिबुल टिबुल ठेवायचं आहे, म्हणजे जास्त पाणी रस्सा पण नाही आणि सुक्क पण नाही तसं, त्याच्यामुळे एवढं पाणी ॲड केलं आम्ही। आंब्याची उसरी, आंब्याचा आमसूल, आता गावी आंबे पण झालेत ना, तर एकदम कच्चे आंबे अशा कालवणामध्ये एक नंबर लागतात, जाऊला खजवळ आमच्याकडे बोलतात त्याला, त्याचा त्याच्यामध्ये आंबे घालून एक नंबर। गावी गेलो की तुम्हाला दाखवेन त्याची रेसिपी, हे आम्ही गावावरूनच आणलेले आहेत आणि त्याचा ह्याच्यामध्ये घालणार आहे वरचं, तर तसे ते साईडला करून घेते, धुवून घेते आणि नंतर मग इकडे घालायचं, झटपट अगदी जेवण बनतं, खायला पण मस्त लागतात, थोडं काहीतरी वेगळं। तुम्ही असं नक्की घरी ट्राय करून बघा, एकदम सिम्पल अँड बेस्ट। बांगड्यात असलं की ते कालवण टेस्टी लागतं, झाकण मारून ठेवलं इकडे 10 मिनिटांनी होईल। प्रज्ञूला आजकाल आहे ना मोगली, प्रांजू बघते ना म्हणून प्रज्ञूला पण जाम आवडायला लागला आहे मोगलीचा, तर तिकडे लागलं आहे, ते लोक बघत असतात सारखे सारखे, आणि हा हलत पण ना अजिबात, प्रज्ञू प्रज्ञू काहीच नाही, बघितलं एकदा कॉन्सन्ट्रेशन झालं की बघणारच नाही इकडे तिकडे। हे आहेत ते फ्रायसाठी मोठे मोठे पीस, म्हणजे ज्याचे असे लांबडे पीस असतात ना सुरमईचे, ते फ्रायसाठी काढलेत वर त्याने, आणि या साईडला इकडे बघता ना हे कालवण्यासाठी काढलेत, याला पण मॅरिनेशन केलेलं होतं, तर इकडे आता टोपात आहे ना कालवण घालते वरच्या, खाली आलं लसूण पेस्ट घातले याच्यामध्ये, कांदा टोमॅटोची प्युरी, हे 9 वाजता घेतलेलेस ना टॉमॅटो कांदे, कच्चेच टॉमॅटो, एकदम फ्रेश आहे पण सुरमया, इकडे मस्त झालं रेडी, मगाचे तुम्हाला दाखवलं होतं ना ते मस्तपैकी बांगडा तिपूल तिपूल झालेला आहे गावच्या स्टाईलने, वर्षाने घातलाय थोडासा टेस्ट करण्यासाठी, याच्यामध्ये आंब्याची आमसुलं घातलेत, आंब्याची उसरी आहे, अरे इकडे याच्यामध्ये आम्ही आमसुरा नाही घालणार आहोत आंब्याची, याच्यामध्ये आम्ही घालणार आहोत ते म्हणजे तिकडे चिंचेचं पेस्ट केलं आहे, पाणी याच्यामध्ये तर भिजत घातलेलं, पाणी सुटलं। आज आमच्या घरी एकदम स्पेशल बेत आहे, कारण आमच्याकडे स्पेशल माणसं आहेत, तुम्ही सुद्धा आमच्या कधी घरी याल ना तर असा सेम पाहुणचार असेल, काहीतरी स्पेशल व्हेरायटी वेगळं काहीतरी, नक्कीच तुम्हाला पण इन्व्हाइट करू लवकरच नाही। आता हे खोबरा मिरची कोथिंबीरची पेस्ट, कालवण घालताना कुठलंही कालवण घालताना फोडणी देताना, हे माझा अनुभव सांगतोय, गॅस फ्लेम फास्ट करून आपण फोडणी देतो ना तर ती भारीच बनते, वर्षा कधी पण बोलते एवढा कशाला गॅस फास्ट करायला पाहिजे, अरे तू काय हॉटेलमध्ये कुठल्याही गेलीस ना तर तो शेफ असतो ना जो कुक असतो मेन, तो फास्ट गॅसमध्येच करतो, मस्त असं फटाफट फटाफट सगळे टाकतात त्यामध्ये आणि बनवतात,
आता हळद ऍड केली वर्षाने, त्यानंतर घरगुती मसाला. असा आपल्याला व्हिडिओ करायचा गावी गेलो की बघू. हा वरती अजून ऍड केला तो गरम मसाला, धना पावडर थोडं ऍड करते. हे सगळं हलवून घ्यायचं, थोडं पाणी पण ऍड करायला लागेल नाही तर सुकून जाईल. मीठ पण ऍड करते सोबत हाताबरोबर. आता चिंचेचं पाणी ऍड करते इकडे. मस्त याने जो फ्लेवर येतो ना, रिअल फ्लेवर जो जेवणाचा असतो आपल्याकडे गावी, खास करून कोकणामध्ये जेव्हा जेवण बनतं ना, त्याचा रिअल फ्लेवर याच्यामुळे येतो. आणि ही पद्धत आहे. आता हे सुरमईचे हे पीस, ॲक्च्युली कालवणासाठी आहे ना, सुरमईचे डोक्याकडचा भाग असतो, शेपटीकडचा भाग असतो, जो छोटा छोटा असतो, ते पीस खास करून कालवण्यासाठी वापरतात. सुरमईचं कालवण म्हणा, फ्राय म्हणा, एक नंबर जबरी बनतं. आणि ही मच्छी तशी महागच असते. आम्हाला ती तेवढी सगळी मच्छी आहे ना, कितीला पडली असते माहिती आहे का? 600 रुपये सांगितलेले. त्या मावशीने आम्हाला 400 दिले, म्हणजे जवळपास 1 किलो एक होती आसपास, म्हणजे थोडीशी कमी होती 100-150 ग्रॅम, पण त्याने आम्हाला 400 दिली. एकदम ताजी होती, जस्ट नुकतीच बोटीतून आलेली बाहेर. कालवण्यासाठी पाणी किती ॲड केलं बघा. बरं, मसाला लागेल का अजून? बस झालं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घेतली ना. आता हे चांगलं कळालं. मीठ अजून घालावं लागेल ना थोडं? घातलंच. अच्छा, मॅरिनेशन करताना यूज केलंस त्याच्यामुळे? लागलं तर टेस्ट करून आपण ॲड करू शकतो, पण फ्राय करताना वापरलं, मॅरिनेशन करताना वापरलेलं आहे. सो एक 10 मिनटं आता गॅस थोडासा स्लो करतो. पाणी अजून लागेल का? वर्षापुरती लागेल. सिजल तर कमी होईल, घट्ट होईल आणखीन. थोडं अजून ॲड करतो आहे. बघा ना, सुरमई शिजते. वेट करतो. तांदळाचं पीठ आणि रवा सेम प्रमाणात ना, की तांदळी जास्त, तांदळाचं पीठ जास्त, असं काय नाही ना? सेम प्रमाणात घ्यायचं. बाकी मॅरिनेशन केलेलं आपल्याकडे सुरमई आहेच, थोडंसं. ओके, त्याच्यामध्ये हळद आणि फक्त मसाला यूज करायचा आहे, कारण ते आपण फ्राय करणार आहोत ना, तर त्याला चांगला मसाला पण लागेल. याच्यामध्ये वापरला आहे आपण, त्यात पण थोडं मीठ पण ॲड करते. मॅरिनेशन करताना ह्याच्यात पण वापरलंस ना? तव्यामध्ये तेल घातलंय मस्तपैकी फ्राय करण्यासाठी. याच्यावरतीच फ्राय करणार आहोत आम्ही. फक्त असे बुडवायचे आणि फ्राय करायचे. याच्यामध्ये चांगलं पीठ लागलं पाहिजे, कारण हे तांदळाचं पीठ आहे ना, कडक होतं त्याने ना. मस्तपैकी फ्राय करतो तव्यावरती सुरमई. बऱ्यापैकी मोठे पीस आहेत. सुरमई आणखीन मोठी पण येते, म्हणजे आपल्याला किलोवरती हवी तेवढी कापून देतात ते लोक. पण आम्ही पूर्ण अख्खी सुरमई घेतली, ताजी होती पूर्ण, कारण कटिंग केलेली असते ते आपण तिथे सगळ्यांना ते ओळखता येत नाही ताजी आहे की नाही. आज घरी एकदम मेजवानीच आहे आपल्या. आमचं हे छोटंसं किचन आहे, सांभाळून घ्या. म्हणजे सगळं इकडे तिकडे सामान असतं, हायफाय किचन नाही आमचं, म्हणजे बोलतात ना. तेल चांगलं लागलं पाहिजे खाली बेसला. एका साईडने शिजलंय, थोडंसं परतून घेऊया आपण. आता दुसऱ्या बाजूने कसं शिजलंय बघा, या साईडने लालसर झालं ना मस्त, चांगलं फुललं पाहिजे, तर आपली सुरमई फ्राय मस्त होते तयार.
आणि ही शिजल्यानंतर कडक पण होते. जसं बांगडा कसा शिजल्यानंतर कडक होतो कालवणातला फ्रायमधला, तसंच थोडासा हा सुरमईची बोटी, सुरमईची असे पीस ते पण कडक होतात. आणि आता वर्षा अशी परतून घेतले परतून घेते, मस्त दिसतात पण कलर छान आलाय. आपण हे सुरमईचे पीस असे जर हॉटेलमध्ये खायला गेलो तर अख्खी थाळी फक्त एकच पीस देतात, आणि एवढी महाग देतात ना की 500, 400, 600 असे रेट असतात. पण तेच जर आपण घरी केलं तर कितीतरी पोटभर खाऊ शकतो. तेच तर. आणि काय माहिती का, हे घरी आपण इझिली बनवू शकतो, असं नाही की हॉटेलमध्ये खायला पाहिजे. ठीक आहे, कधीतरी आणि कधीतरी ठीक आहे हॉटेलमध्ये खायला, पण असं घरी आपण करतो ना त्या जेवणाला चव अप्रतिम असते, कारण त्यामध्ये प्रेम असतं ना घरच्यांचं. तो नक्की करून बघा तुम्ही अशी सुरमई फ्राय. कालवण शिजलं याचा अर्थ आपला ना थोडंसं आटलंय, पण आसटलंय चांगलं. आणि त्यावरून आम्ही फ्रेश कोथिंबीर अशी वरतून ॲड केलेली आहे, मीठ वगैरे अगोदरच घातलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करू शकतो ना 2 मिनिटांनी. हां, 2 मिनिटांनी बंद करू आणि लगेच खायला नाही बसायचं, तुम्हाला सांगतो नेहमी तसं. प्रांजूला अशी ही असे मासे जाम आवडतात आणि प्रज्ञूला पण. साईडला सुरमईचे पीस झालेत शिजून तयार, आणि फक्त आता जेवायची खोटी आहे. या साईडला फक्त तांदळाची भाकरी वर्षाने वाढले, त्यानंतर इकडे हे आहे ते बांगड्याचं गावच्या स्टाईलने बनवलेलं हे कालवण, आणि हे सुरमईचं कालवण याच्यामध्ये वाटण घातलेलं खोबऱ्याचं वगैरे ते, आणि सुरमई थोडीशी खाल्ली मी रावलं नाही मला. आणि या बाजूला बघता ना आमचे अली दादा बसलेले जेवायला, त्यांना पण वाटलेले आमच्या घरचं पाहून चार कसं झालंय. ये तीनों भी डिश एकदम बढ़िया बनाए, मस्त बनाए. हां ना, इनके बांगड़ा का टेस्ट घर जैसा लग रहा है, क्योंकि घर का मसाला आपल्या गावी कसा असतो तिकडे तसा. और ये इसका है सुरमई का है, सुरमई चाहिए ये भी अलग अंदाज में बनाए भाभी ने, क्योंकि हम लोग का अलग तरीका है, मतलब इसमें कुछ मसाला अलग 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 रहता है. भाभी जो बनाते ना इसके पहले भी मैंने खाया था, जबरदस्त बनाए. और पेट भर के खा लो, बहुत सारा बनाया है आपको, खाने के लिए स्पेशल बुलाया है, पोट भर जेवा. अरे या साइड ला बघता तिकडे प्रांजू पण जेवते, तिला मच्छी म्हणजे काय सोना हरवली का जेवणात आवडली जाम. तिकडे प्रज्ञू झोपलाय बिचारा, आमच्या जेवणामध्ये नाही आता जेवताना सोबत नाही आहे, इकडे भाऊ आहे. कसं वाटलं जेवण? छान झालंय. इकडे वर्षा पण बसले, वर्षाला बोलू तू पण बसती बोलते नाही, नंतर मी वाढते वगैरे नंतर बसते, पण मला नाही तू आता एकटी परत पाठवून कशा जेवतेस. जेव कसं झालंय? मस्त झालंय ना, एक नंबर झालं. स्वतः जेवूया. जेवायला तुम्ही पण सगळेजण भातमध्ये घेऊन ठेवलेलं आहे, टोपा येपा सगळे तर आहेत, ती पण आता आणतो, म्हणजे उठायची गरजच नाही. हां, सुरमय मच्छीची चवच भारी असते, एकदम मस्त सुरमय आहे ना, मस्त शिजले पण प्रॉपर शिजले. तुम्हाला दिसतंय का? दिसतंय का? माहीत नाही, फोकस होत नाही. आज आलं पूर्ण शिजले प्रॉपर, आणि अशी शिजली सुरमय एक नंबर लागते. आणि सोबत कालवण असेल ना सुरमईचं, बांगड्याचं कालवण, तांदळाची भाकरी, वापरतेम लाजवाब टेस्टी रुचकर खाणं, घरचं खाणं असं तुम्ही नक्की करून बघा, आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या घरचं जेवण झणझणीत असतं हमेशा. मैं ना देखता था सतीश दादा के वीडियो घर के खाने के, लेकिन आज खाने पे बैठा हूँ, यकीन नहीं हो रहा है कैसा लग रहा है. आया हूँ और खा रहा हूँ, इतना टेस्टी है, इतना जबरदस्त लग रहा है, बहुत मजा आई भाई. आपको शुक्रिया और भाभी का भी शुक्रिया, इतना टेस्टी बना के लिए हम लोग को, मजा ही खाने के लिए. वेलकम, आप ऐसे आते रहेंगे कभी भी. आइए आइए, आप भी आ जाओ, अभी हम घर पे आवा तो आपको भी बुलाऊंगा. अभी गाँव में मिलेंगे, गाँव में मस्त पार्टी करेंगे, मजा करेंगे. तर आता है ना आम्ही जेवण घेतो मस्त. आमचं सगळ्यांचं जेवण झालं ना तरी पांजवा अजून पत्रावड्या बोलतात ना, काय बोलतात ते गावाला म्हण आहे, म्हणजे मांडवाते सगळे माणसं जेवण झालेले असतात तरी पत्रावड्या राहिलेले असतात पाठी, आणि तेव्हा एकजण कोणतरी राहतं ना तेव्हा ते वेगळंच वाटतं. तसं झालंय पांजवा नेहमी होत असं. काय होता चिवू ताई हे कपडे कुठे धावतायत, चेहरा असतोय त्याचा. अली माझं चॅनल नवीन आहे, सपोर्ट करा. बरोबर आहे, आणि मजा आली जेवल्यावर, मस्त वाटलं, मजा आली, जबरदस्त.
की असं वाटलं मला की घरीच मी आलाय. सतीश दादाचं घर म्हणजे आपलंच घर आहे. छान वाटलं जेवण. पोटबोट जेवण एकदम सतीश दादा जेवलाय का नाही पोटबोट मस्त पोटबोट. आणि काय माहितीये का म्हणजे एकदम आपले असं एकदम क्लोज फ्रेंड असं आपल्याला संबंध झालेला म्हणजे मस्त वाटत. अजवा मिठाई आणले त्याच्यामध्ये अफलातून तुला खोलून देऊ का. हा हे अफलातूनच आहेत ना. हा हे अफलातून खाऊन बघ टेस्ट करून. कधी केलंस टेस्ट तू. मस्त लागतं खाऊन बघ टेस्ट करून बघ. अफलातून फेमस. छान आहेत ना. दाखव मला जरा. रोटी खाण्यामध्ये गुंग झालाय. आता उठलाय ना तो. आता फ्रेश होईल. त्याचे केस पण कापायचे मोठे झालेत केस. त्याचे एवढ्या लहान पोरांचे केस एवढे असतात काय. अरे एक वर्षाच्या पोरगाने केस बघे ती वर्षाचे केस चाललेत निघून आणि याची केस वाढत चाललेत. घ्या घ्या अजून घ्या मोठा घ्या. जेवल्यानंतर गोड खायचं असतं ना. आता आहे ना संध्याकाळची चहा वगैरे आमची झालेली आहे मस्त फ्रेश बाता मारल्या चांगल्या. आणि आता फायनली वेळ झाली ती म्हणजे अलीदादा चाललेत घरी. म्हणजे ते असतात तिकडे कुठे फोर्टला. फोर्ट म्हणजे गेट वे ऑफ इंडिया तिकडे कुलाव्याला. आणि ते बोटीवरतीच असतात राहायला. या साईडला बघताय चहा वगैरे झाला मस्त झाला. मस्त आजचा एकदम मजा आली. आजचा दिवस एकदम मस्त गेला. समजलंच नाही असं वाटलं. अलीदादांना सुट्टी असते बुधवारच्या दिवशी मधल्या दिवशी एकच दिवस. कारण सॅटर्डे संडे विकेंडला बोटीवरती भरपूर टुरिस्ट लोक असतात त्याच्यामुळे त्यांना सुट्टी नसते. तर त्यांना आम्ही बोललो होतो मागच्या वेळेस जेव्हा आम्ही एलिफंटला गेलो होतो तेव्हा की बुधवारच्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आमच्या घरी या. बरोबर. तर आता फायनली आले. आणि मस्त वर्षाने पण जेवण छान केलं होतं. आम्ही सगळेजण जेवलो. प्रांजू आता क्लासला गेले. प्रज्ञू धमाल करतोय. आता अजून एक तासांनी प्रांजू येईल आणि तिची पण धमाल सुरू होईल. दोघं मस्ती करतील. सो आता हा व्हिडिओ इथे एंड करतोय आम्ही. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दाखवलं आमच्या घरचं पाहुणचार. आणि अलीदादांना आम्ही पुन्हा सांगतोय की कधी पण पुढच्या वेळेस सुट्टी असेल त्या दिवशी नक्की आमच्या घरी या. सुट्टी असेल त्या कुठे बाहेर फिरायला होत नसेल ना तर नक्की आमच्या घरी या. मस्त मस्त तुम्हाला इकडचं अजून फिरायला फिरायला कुठे कुठे घेऊन जाईल. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा अशा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर. आणि हो स्वतःची काळजी घ्या. बाय 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 बाय.